नमस्कार, मी शेअर गुरु। स्टॉक मार्केटमध्ये कोणते कोणते प्रॉडक्ट्स असतात, जसं इक्विटी आहे, कमोडिटी आहे, इक्विटी डेरिव्हेटिव्ज आहेत, आता हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे नेमून दिलेल्या ब्रोकर्सच्या थ्रू होत असतात। हे ब्रोकर्स इन्व्हेस्टर्सकडून ब्रोकरेज घेऊन खरेदी आणि विक्री करतात। आता ब्रोकरेज म्हणजे काय? ब्रोकरेज म्हणजे एक प्रकारचं कमिशन आहे। आता हे ब्रोकर्स कोण? तर ब्रोकर्स आता दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे ट्रॅडिशनल ब्रोकर्स। आता आपल्याला बऱ्याच लोकांना ट्रॅडिशनल ब्रोकर्स हे माहिती आहेत। हे कोण? जसं शेरखान आहे, ICICI डिरेक्ट आहे, HDFC सिक्युरिटीज आहेत, तसंच हल्ली आणखीन एक प्रकारचे ब्रोकर्स मार्केटमध्ये आहेत, त्यांना म्हणतात डिस्काउंट ब्रोकर्स। आता नावातच आहे, डिस्काउंट ब्रोकर्स। हे लोक ब्रोकरेजवरती डिस्काउंट देत असतात, त्यामुळे यांना म्हणतात डिस्काउंट ब्रोकर्स। आता हे कोण आहे? तर झिरोदा, अपस्टॉक असे बरेचसे नवीन ब्रोकर्स आहेत, आणि ते सुद्धा जसं ट्रॅडिशनल ब्रोकर्स खरेदी आणि विक्री त्यांच्या माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये करत असतात, तसंच हे सुद्धा आपल्याला ती सुविधा पुरवतात। आता हे जे ब्रोकर्स आहेत, हे सर्व जे ब्रोकर्स आहेत, यांची जर तुम्ही गुगलच्या प्लेस्टोरवरती गेला तर सगळ्यांची ॲप्स अवेलेबल आहेत, आणि त्या ॲप्सच्या माध्यमातून शेअर्सची खरेदी आणि विक्री करता येते। ही सेबीनं कंपल्सरी T+2 म्हणजे ट्रान्झॅक्शन प्लस 2 दिवसाच्या आत ही सर्व प्रक्रिया, कोणतीही खरेदी असेल किंवा कोणतीही विक्री असेल, ही पूर्ण करायचं बंधन घातलेलं आहे। धन्यवाद।